धुळे जिल्ह्यातील सामोडे गावातील ही अंत्ययात्रा, ही दृश्य पाहून आपल्याला धक्का बसू शकतो, मात्र हे वास्तव आहे. सामोडे गावातील त्र्यंबक विष्णू ठाकूर या 70 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू रात्री 2 वाजेच्या सुमारास झाला. त्र्यंबक ठाकूर हे कोरोना पॉझिटिव्ह होते, मात्र त्यांच्यावर उपचार झाले व ते ठीकही झाले. मात्र या दरम्यान त्यांचा अचानक मृत्यू झाला. रात्री त्यांच्या मृत्यूची माहिती ग्रामपंचायतीला दिली गेली. कोरोना नियमाप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स येत आहे असे ग्रामपंचायतीने सांगितले होते. यामुळेच मृताच्या नातेवाईकांनी ॲम्ब्युलन्स येण्याची वाट पाहिली. मात्र 1 तास, 2 तास, 5 तास, पुढे 10 तास लोटले, मात्र ॲम्ब्युलन्स काही मिळाली नाही. शेवटी ग्रामपंचायतीच्या कचरा गोळा करायच्या गाडीत ठाकूर यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. निवडक नातेवाईकांनी पीपीई किट घालून कचरा गाडीतून त्र्यंबक यांचा देह स्मशानभूमीत नेला आणि अंत्यसंस्कार केले. प्रतिनिधी पवन मराठे, MH टाइम्स मराठी, धुळे. गेले तुम्ही ॲम्ब्युलन्सची? आपला शिवसेना PSC आणि इकडं आपला ग्रामीण रुग्णालय यांच्याकडे. का दिले नाही तुम्हाला? आम्ही आधी स्वतः तलाठी आणि आम्ही दोघं स्वतः तिथं गेलो. डायरेक्ट साहेबांना विनंती केली, कारण रात्रीपासून जर 2 वाजेपर्यंत प्रेत त्यांच्या घरात पडलं होतं, पण ते न दिल्यामुळे आम्हाला शेवटी नावलाज नाही. आम्ही आमच्या याच्यावर गाडी, ग्रामपंचायतीची गाडी ती साफ करून घेतली. ग्रामपंचायतीकडे कचरा कुंडीचीच गाडी सापडली का? आमच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी ती उपलब्ध नाही, पण आम्हाला शेवटी नावलाज आणि ती गाडी सॅनिटायझर केली आणि नंतर सर्व त्याची मिलट आम्ही केली. आम्ही स्वतः तलाठी आणि ग्रामसेवकांनी अंत्यविधी केली. नमस्कार, मी ललित नानाजी भमरे. आज आमच्या माझे मामांचं सामोरे येथे निधन झालं. त्यांना तब्बल 10 तासानंतर घंटा गाडीतून सांबोडे या गावातून अंत्यविधीला नेण्यात आलं आहे, हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आहे. त्याचनंतर आम्ही ग्रामपंचायतीला, त्यानंतर तुमचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना सांगूनही त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून दिलेली नाही.